यस टेक मराठी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. संच यापूर्वी आपण दोन भाग घेतलेले आहेत संचचे. त्यामध्ये पाहिलेले संच म्हणजे काय, काही संख्यांचा गट किंवा संख्यांच्या गटाला काय म्हणतात, संच म्हणतात. संच दोन प्रकार दाखवले जातात, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती. त्यानंतर संचाचे प्रकार पाहिलेले आहेत, रिक्त संच, शांत संच, अनंत संच, संचचे प्रकार आपण पाहिले. आता यानंतर आज आपण पाहूया संचामधील समान संच. समान संच म्हणजे काय, ए संचातील सर्व घटक बी संचात असतील तर त्या संचाला समान संच म्हणतात. समजा ए हा संच आहे, ए ह्या संचाचे काय घटक, यक्स, यक्स बरोबर दोन एन, म्हणजे एन म्हणजे काय, एन म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, त्याचे दुप्पट. आणि हे शून्य पेक्षा मोठी आहे आणि दहा पर्यंत आहे. ही संख्या किती आहे, शून्य पेक्षा मोठी आहे एक्स, आणि दहा पेक्षा दहा पर्यंतची संख्या आहे. हा ह्या खालची जी रेषा आहे याचा अर्थ काय, की हा जो ही जी संख्या आहे त्याचा सुद्धा या संचामध्ये समावेश होतो. आता ह्याची यादी पद्धती काय आहे, दोन एन, दोन ना एक ला गुणाकार केल्यानंतर काय आहे, दोन, दोन ना दोन ला गुणाकार केला चार, सहा, आठ आणि दहा. ही यादी पद्धतीत आपण हे लिहू शकतो. त्यानंतर आहे बी हा संच आहे, बी हा संच आहे, यक्स त्याचा घटक आहे, यक्स ही एक पेक्षा मोठी आणि दहा पेक्षा लहान, किंवा दहाचा सुद्धा आपल्याला याच्यात समावेश करून घ्यावा लागेल, कारण खाली आपण रेट दिलेली आहे. ही समसंख्या. मग ह्याची यादी पद्धती काय होईल, बी बरोबर दोन चार सहा आठ आणि दहा. सर्व समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोनने विशेष भाग जातो किंवा काही उरत नाही त्याला समसंख्या म्हणतात. आणि कुठून कुठपर्यंत पाहिजे आपल्याला, एक पासून ते दहा मधलेच आपल्याला समसंख्या घ्यायचे. मग हा संच कसा झाला, दोन चार सहा आठ दहा. आता पहा दोन्ही संचाकडे पहा, दोन्ही संचातले घटक सारखेच आहेत, इकडे दोन आहे इथे दोन, चार चार, सहा सहा, आठ आठ, दहा दहा. एकही घटक जास्त नाही किंवा कमी नाही. त्यावेळेसच त्याला काय म्हणतात, म्हणून ए बरोबर बी. ए हा कशाचा समान संच आहे, बीचा समान संच आहे. आता इथे दोन संच दिलेले आहेत, यम मधील घटक यक्स, यक्स ही लिसन, लिसन या शब्दातील अक्षरे आहेत, आणि एन, एन ही वाय हा त्याचा घटक आहे, आणि वाय हे कसं आहे, सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. आता ह्याला आपण काय करून घेऊया, यादी पद्धतीत म्हणून घेऊया. वाय एक्स एम बरोबर एल आर एस टी ई आणि एन. जर डबल येत असतील तर फक्त एकदाच घ्यायचं, दोनदा घ्यायचे नाही. आता एन सायलेंट या शब्दातील अक्षर, एस आर एल ई एन आणि टी. पहा दोन्ही मध्ये दोन्हीचे आपण घटक मांडले. आता पाहूया दोन्ही मध्ये समान घटक आहे का. पहा इथे यस आहे, इथे सुद्धा यस आहे, इथे एल आहे, इथे एल आहे, इथे आय आहे, इथे आय आहे, ई इथे आहे, इथे ई आहे, एन इथे आहे, इथे एन, टी इथे आहे, टी सुद्धा इथे आहे. याचा अर्थ प्रत्येक यम मधला घटक, यम संचातला घटक हा यम संचात आहे, म्हणून यम हे समान संच आहे. यम आणि यन हे काय, समान संच आहे. ह्याच्यामध्ये एकही जास्त घटक नसतो किंवा एकही कमी नसतो, त्याच वेळेस ह्या संचाला काय म्हणतात, समान संच म्हणतात. आता अजून एक उदाहरण घेऊया, ए बरोबर एक तीन पाच सात, बी बरोबर हे दोन संच दिलेले. आता ह्या दोन संचामध्ये हा समान संच आहेत का हे आपण पाहूया.
ह्याच्यातही चार घटक आहेत आणि ह्याच्यात सुद्धा चार घटक आहेत, पण ते दोन्ही सारखे आहेत का पाहूया. आता एक एक हा बी मध्ये आहे का, मग एक हा कशाचा घटक नाहीये, बीचा घटक नाहीये. तीन आहे दोन्ही सारखे, सात आहे, पाच आहे, एक हा बीचा घटक नाही आणि नऊ हा कशाचा घटक नाहीये, एचा घटक नाही. नऊ हा कशाचा घटक नाहीये, एचा घटक नाही. म्हणून हे दोन्ही संच जे आहेत हे काय समान नाहीये. हे जॉन वेन ह्या गणितज्ञाने एक बंदिस्त आकृती घेतली. बंदिस्त आकृती कशासाठी वापरली, संच दाखवण्यासाठीचा त्याचा उपयोग केला. म्हणूनच ह्या आकृतीला काय म्हणतात, वेन आकृती म्हणतात. आणि ह्या वेन आकृतीचा उपयोग संचावरील गणित करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. आता ह्याचा दर्शवतन दर्शवलं कसं जातं पहा, ए बरोबर एक दोन तीन चार पाच, हे पाच घटक आहेत. मग अशी बंदिस्त आकृती घेतली जाते आणि त्यात कुठे तुम्ही त्या ते घटक लिहू शकता. ही आकृती दाखवत असताना तुम्ही चौकोनही घेऊ शकता, फक्त बंदिस्त आकृती पाहिजे आपल्याला. तुम्ही गोल घ्या किंवा हे घ्या. आता ऋण पाच, ऋण चार, ऋण तीन, ऋण दोन, ऋण एक, शून्य, एक दोन तीन चार आणि पाच, ही अशा प्रकारे वेन आकृतीमध्ये आपण हे संच दाखवू शकतो. उपसंच, उपसंच म्हणजे काय, संच ए आणि संच बी दिलेले असतील व संच बी मधील प्रत्येक घटक संच ए चा घटक असतो, त्यावेळी संच बी ला ए चा उपसंच म्हणतात. आता उदाहरण पहा, ए ए चा संच काय, ऋण तीन, ऋण दोन, ए ऋण एक, शून्य, एक दोन तीन, अशी जर पूर्णांक संख्या असते. आणि बी हा काय घटक आहे, शून्य, एक, दोन, तीन, हे जर घटक असतील. आता पहा, ए चे घटक कोणते आहेत, ऋण तीन, ऋण दोन, ऋण एक, शून्य, एक, दोन, तीन. आणि बी चे घटक कोणते आहेत, शून्य, एक, दोन, तीन, हे जर घटक असतील. तर आता पहा, बी चे सर्वच सर्व घटक ए चे घटक आहेत. पहा, हे शून्य, हे शून्य, हे एक, हे एक, हे दोन, हे दोन, हे तीन आणि हे तीन. म्हणजे बी चे सर्वच्या सर्व घटक काय आहेत, ए घटकाचे, ए संचाचे सुद्धा घटक आहेत. म्हणून बी ला काय म्हणू शकतो आपण, बी हा ए चा उपसंच आहे. बी हा कशाचा उपसंच आहे, ए चा उपसंच आहे. आपण व्हेन डायग्राम ला सुद्धा दाखवू शकतो. पहा, हा झाला ए संच, ए संच बी ह्याचा उपसंच. संच बी मध्ये कोणकोणते आहेत, शून्य, एक, दोन, तीन. आता उरलेले जे आहेत, उरलेले कोणते आहेत, ऋण एक, ऋण दोन आणि ऋण तीन, हे कशाचे आहेत, ऋण ए चे घटक आहेत. तर ए बी हा कशाचा उपसंच आहे, ए चा उपसंच आहे. उपसंच ह्या चिन्हाने दाखवला जातो. आता आपण आपल्याला काय करूया, यादी पद्धतीत करून घेऊया. एक ते पाच, एक दोन तीन चार आणि पाच, ह्या चार संख्या, पाच संख्या झाल्या. बी च किती येते, कोणती संख्या आहे, इंटेजर्स, इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्या आहे. ऋण पाच, ऋण चार, ऋण तीन, ऋण दोन, ऋण एक, शून्य, एक, दोन, तीन, चार आणि पाच, एवढ्या संख्या, एवढ्या संख्या. मग आता पहा, एक मधले सर्व घटक ह्या संख्या सुद्धा आहेत, ह्या संख्या सुद्धा आहे. ए मधले सर्वचे सर्व घटक ह्या संख्यामध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच ए हा कशाचा उपसंच आहे, बीचा उपसंच आहे. एक्स ही पंचवीसची वर्गमूळ संख्या आहे.
वर्गमूळ संख्या म्हणजे काय? 25 चा कशाचा वर्ग आहे? 5 चा वर्ग आहे. म्हणून a बरोबर किती होईल? ऋण 5, 5 ही दोन संख्या येतील. आणि b मध्ये पहा, ऋण 5 ही आहे आणि 5 सुद्धा आहे. म्हणजे a हा b चा काय आहे? उपसंच आहे. उपसंच आहे. अशा प्लीज लाइक शेयर सब्सक्राइब.